आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, पाटा नव्या युगाचा रुळवीत चाललो, रुळवीत चाललो। प्रकाश बीजे काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ, हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ। काट्यावरून जाता चाललो, पुलवीत चाललो। आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, आटा नव्या युगाचा रुळवीत चाललो, रुळवीत चाललो। आम्ही प्रकाश बीजे निराळी विश्वात बिंबलेली, दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली। आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली, दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली। आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, प्रकाश बीजे रुजवीत चाललो, आटा नव्या युगाचा रुळवीत चाललो, रुळवीत चाललो। आम्ही प्रकाश बीजे झाले, पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा। आले अपयश झाले, पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा। इयत्ता सातवी ते मी समर्थ रामकृष्ण शाखेत आलोय स्वरूपवर्तीनी। अक्षर भारती अक्षर भारतीतनं आम्हाला लॅपटॉप शिकवायला मोफत येत आहे। आमचं शिबिर आलं होतं इथं महात्मा फुले शाळेत, त्यामुळे धर्मेंद्र सर, ओंकार सर आणि गायकवाड सर यांनी आम्हाला लॅपटॉप शिकवला 5 दिवस। त्यात पेंट आणि वर्ड्स आणि पॉवर पॉईंट शिकवले। त्या मग नंतर आम्हाला काराय दिले, पहिले शिकवले नंतर काराय दिले, आणि त्यामुळे आता मला पूर्णपणे लॅपटॉप चालवता येतो आणि माहिती पण कळली की लॅपटॉपचा वापर कुठे होतो ते सगळं कळलं। किंवा करायला मजा हां। माझ्या घरी पर्सनल लॅपटॉप नाही आहे, त्यामुळं मला नीट काय शिकता येत नव्हतं। पण मी जेव्हा शिबिर आलो तेव्हा मला अक्षर भारतीकडनं सेपरेट एकाला एक लॅपटॉप भेटतो, त्यामुळे मला जास्त शिकता आलं। यामुळे मी अक्षर भारती संस्थेचा आभार मानतो। नमस्कार, मी इयत्ता तुम्ही शिकतो, मी महात्मा फुले शाळेत शिकत आहे। तर स्वरूपवर्धिनीचा विज्ञान शिबिर आयोजित केलेलं होतं महात्मा फुलेमध्ये। तर स्वरूपवर्धिनीमध्ये संगणक प्रशिक्षणाचा
सत्र होतं. त्यामध्ये अक्षर भारती या संस्थेने मोफत मुलांना मोफत प्रशिक्षण दिले. आम्हाला दररोज 6 दिवस 3 तास विविध विषयांवर आणि आम्हाला मार्गदर्शन भेटायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली गेली, त्यानंतर पेंट शिकवलं, त्यानंतर वळ शिकवलं आणि त्यानंतर पॉवर पॉईंट शिकवले. तर अक्षर भारतीने हे विषय अशा प्रकारे ठेवले की त्याच्या मुलांना भावी आयुष्यकाळात मदत होईल. तर आम्हाला आमच्या शिक्षकांनी बरंच समजून सांगितलं. काही मुलांना येत नव्हतं, त्यांना त्यांनी मदत केली. कुंभार सर, धर्मेंद्र सर अशा सरांनी आम्हाला खूप मदत केली. काही मुलांना कम्प्युटर व्यवस्थित यूज नव्हता करत आहे, तर ते त्यांनी त्यांच्या अडचणी सोडवल्या. आमच्या शाळेतही आम्हाला ICT तास असतो, पण तिथे आम्हाला फारसं काही शिकता येत नाही. त्याचं कारण म्हणजे शाळेत कम्प्युटरची संख्या कमी आहे, त्यामुळे प्रत्येकाला स्पेशली कम्प्युटर यूज करता येत नाही. पण अक्षर भारतीने प्रत्येकाला एक स्वतंत्र कम्प्युटर उपलब्ध करून दिला, त्यामुळे प्रत्येकजण व्यवस्थितपणे अभ्यास करू शकला, सराव करू शकला. अक्षर भारतीने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही अक्षर भारतीचे शतश आभार मानतो. धन्यवाद. शिविर के कार्यक्रम हमारे स्कूल में लिया था. शिविर स्वरूप वर्धनी के कुछ लोग हमारे स्कूल में आए थे और उन्होंने अक्षर भारती यही संस्था को फोन करके बुलाया था हमारे स्कूल में कार्यक्रम लेने के लिए. कुछ बच्चों को कंप्यूटर नहीं आता, इसलिए अक्षर भारती ने हमको बहुत सौंपे पद्धति से बहुत अच्छा सिखाया है. अक्षर भारती 6 दिन के लिए ये कार्यक्रम शुरू किया था अक्षर भारती ने. पहला दिन बेसिक इन्फॉर्मेशन मतलब सॉफ्टवेयर और हार्डवेयर, ये दोनों मिलाकर जो भी तैयार होता है उसको कंप्यूटर ऐसे बोलते हैं. बहुत सौंपे पद्धति से उन्होंने हमको ये सिखाया. दूसरे दिन पेंट और तीसरे दिन MS Word और चौथे दिन प्रैक्टिस वर्क पावर पॉइंट और चौथे दिन पावर पॉइंट प्रैक्टिस. ऐसे पाँच छः सेक्शन लिए थे हमारे स्कूल में. और कुछ बच्चों को ये कंप्यूटर आता नहीं है, इसलिए उन्होंने बहुत सौंपे पद्धति से हमारे गायकवाड सर, धर्मेंद्र सर और कुंभार सर, ये तीनों सर ने हमको बहुत सौंपे पद्धति से कंप्यूटर सिखाया गया था. और हमारे स्कूल में कुछ बच्चों को और हमारे सर को ICT का ताज जब भी होता है ना, जब भी हमारे स्कूल में सर नहीं होते हैं और हमको स्कूल में समझ में नहीं आता कंप्यूटर का कैसे उपयोग करते हैं, तो ये अक्षर भारती ने हमको बहुत अच्छे पद्धति से कंप्यूटर और बहुत सबके पद्धति से हमको ये कंप्यूटर पढ़ाया गया है. और मैं उनका मन से आभार मानता हूँ और हमको ये सोने जैसी संधि उन्होंने दी, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद.